शेतकरी बांधवांनो तुम्ही न्यूज चॅनलवरती किंवा एखाद्या पेपरात वाचलं असेल की बोगस बियाणं किंवा बोगस खतं काय प्रकार आहे आणि बरेच शेतकरी बांधव याचा शिकारसुद्धा होऊन बसतात एखादा माणूस पैसे कमवण्याच्या नादामध्ये काय करतोय हे त्याचं त्यालाही भान राहत नाही बोगस बियाणं निर्मिती करायची किंवा खतांमध्ये काहीतरी भेसळ करायची आणि ती विकायची पण याच्या नादामध्ये शेतकऱ्यानं ना ते जर बी मातीत टाकलं तर ते बोगस असल्या कारणानं ते वर येत नाही ते उगतही नाही किंवा मग शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होऊन जातं बरं पैशाचं नुकसान होतं एवढंच नाही तर त्याच्या हातातला तो हंगामसुद्धा निघून जातो कारण की बी बोगस निघल्याच्यानंतर किंवा लागवडीचा दिनांक निघून गेल्याच्यानंतर काय करायचं शेतकऱ्याच्या पुढं मोठा प्रश्न असतो त्यामुळं सगळ्या अंगानं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे जर एखादी बोगस बियाणाची पिशवी त्याच्या हातात पडली आणि ती पिशवी जर त्यानं वावरात पेरली किंवा लावली तर त्याच्यामुळं हे नुकसान होऊ नये शेतकरी बांधवांकडनं ह्या चुका होऊ नये त्याच्यासाठी बोगस बियाणं हे सध्या मार्केटला मोठ्या प्रमाणात येतं आहे बरेच लोक असं स्कॅम करायचा प्रयत्न करत आहेत पण शेतकरी बांधवांनो थोडंसं थांबा बियाणं खरेदी करायचं असाल तर एवढा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो बोगस बियाणाची पिशवी नेमकी कशावरनं ओळखता येऊ शकते तर त्याच्याच तुम्हाला काही आज गोष्टी सांगणार आहे महत्त्वाच्या खानाखुना त्याच्यावरनं तुम्ही लक्षात घेऊ शकता की हे बियाणं बोगस आहे का चांगलं आहे सगळ्यात पहिल्यांदा नामांकित एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचं नाव कॉपी करून हे लोक बियाणं तयारी करतात म्हणजे बोगस बियाणं तयार करताना एखाद्या मोठ्या कंपनीचं नाव जशा तसं थोडंसं टाकण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता त्याच्यानंतर महत्वाची दुसरी गोष्ट ती म्हणजे चमकणारा एक होलोग्राम असतो त्या बियाणाच्या पिशीवरती चमकणारा होलोग्राम असतो या होलोग्रामवरनं तुम्ही लक्षात घेऊ शकता बोगस बियाणं बनवत असताना हा होलोग्राम त्याच्यावरती नसतो तर ही एक छोटीशी खून लक्षात घेऊ शकता शेतकरी बांधवांना बियाणं खरेदी करताना त्याच्यानंतर महत्त्वाची तिसरी गोष्ट ती म्हणजे या बियाणाची जी काही पॅकिंग आहे तर ही पॅकिंग व्यवस्थित नसते ती आपल्याला संशयास्पद वाटली तर वाटलं काय ह्याची पॅकिंग व्यवस्थित नाही तर लक्षात घ्या की हे बियाणं बोगस असू शकतं त्यानंतर शेतकरी बांधवांनो बॅच नंबर एक टाकला जातो म्हणजे एखादी कंपनी बी तयार करत असताना बॅच नंबर त्या पिशीवरती लिहित असते त्या बॅगवरती लिहित असते बोगस बियाणं तयार करताना त्याच्यावरती बॅच नंबर लिहिलेला नसतो आणि लिहिलेला जरी असला तरी तो स्पष्ट नसतो कसा तरी अडावकडा लिहिलेला असतो तर हा बॅच नंबरसुद्धा त्या पिशीवरचा पहा की चांगला आहे व्यवस्थित आहे स्पष्ट आहे का त्याच्यानंतर ही पिशवी म्हणजे बोगस बियाणाची पिशवी खरेदी जर करत असाल तर दुकानदार तुम्हाला बिल देणार नाही त्याच्यामुळं कोणतंही बियाणं खरेदी करताय तर बिल दुकानदाराला अवश्य मागा बिल दिल्याच्यानंतर म्हणजे चांगलं जे बियाण आहे ओरिजिनल बियाणे तर ते खरेदी करताना तुम्हाला बिल दिलं जाऊ शकतं परंतु बोगच बियाणं जे आहे तर ते तुम्ही खरेदी करताय तर त्यावेळेस दुकानदार टाळाटाळ करेल किंवा बिल देणार नाही तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट पाहिजे ती म्हणजे पॅकिंग व्यवस्थित आहे का त्यानंतर त्या पिशवीवरती बॅगवरती तो चमकणारा होलोग्राम आहे तो व्यवस्थित आहे का त्याच्यानंतर बॅच नंबर पिशवीवरचा तो स्पष्ट दिसतो आहे का आणि ही पिशवी किंवा बियाणं खरेदी करता बिल त्या दुकानदाराला मागा या गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून शेतकरी बांधवांची फसवणूक होणार नाही आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद